नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आम्ही कुठे जाणार आहे, तर आज आम्ही जाणार आहे यवतमाळला। तिकडे आम्हाला बोलवलेलं आहे एक, आजपासून नवरात्र सुरू होत आहे तुम्हाला तर माहिती असेल, तर नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आधी। तर म्हणजे यवतमाळमध्ये खूप ऊंच्या पद्धतीने म्हणजे खास असं देवी वगैरेचं माहोल असते, तर म्हणजे तिकडे जबरदस्त राहते दरवर्षी कार्यक्रम। आणि तर मग आता आम्हाला तिकडे बोलावलं, तर आता मी सगळं बिपिन वगैरे तन्वी वगैरे आम्ही चाललो, मग दाखवतो तुम्हाला तिकडे कसं जातो आणि तिकडे काय काय कार्यक्रम आहे काय होते। तर चला मग जाऊया। तर शर्ट पाहून घ्या उच्यामध्ये एकदम, त्या दिवशी नागपूरला गेलतो ना, त्या झोडिओमध्ये आणलं थोडंसं चांगलं कपडे होते नाही माणसावर, तेच ते जुने पुराने बोर झाले होते, तर म्हटलं थोडं घ्या, थोडंसं कोणी कुठं बोलावलं तर नवीन घालायला पाहिजे ना थोडं। ठीक आहे, चला मग समोर। निघालो आम्ही चांदूर रेल्वे, सॉरी कुठे चाललो आपण, यवतमाळ बोलू तयारी करू मला पहिल्यांदा। अरे आपला सोबत आहे तन्वी, बिपिन सर आणि संकेत सर, सर आहे ना तू। तर आता आम्ही निघालो आमच्या ऊंचा क्रीटामुळे, क्रीटाने तू तसंही बाउन्सर दिसतो। चलो तर मित्रांनो, एक दीड घंट्यात आम्ही पोहोचलो तिथं यवतमाळले, तर लय म्हणजे वाट पाहायला चालू होती आमची, आम्हाला थोडा लेट झाला। तर शिवराय दुर्गोत्सव मंडळ यांनी आम्हाला बोलवलं होतं दर्डा चौकात, तर तिथं जो कार्यक्रम होता तिथं एवढी भयानक गर्दी, अरे बापरे लोक आमच्यासाठी आले होते, बा एवढं सगळं। गर्दी पाहून घ्या एकदम उच्यामध्ये, लय जबरदस्त वाटू राहिलं, एक नंबर मजमा। आ हा हा, अरे माहोल तर बा एवढा ऊंचा, एवढी गर्दी, लय एक नंबर मजमा। मला वाटलं तिकडे जास्त कोणी ओळखणार नाही, पण लय जण भेटले ओळखीचे, लय जण व्हिडिओ पाहणारे होते, लय सगळे फॉलोअर्स होते, तर मजा आली। खूप चांगलं वाटलं मला तिथं की आपल्याला ओळखते बा। दोन शब्द संपितो, म्हटलं जय हिंद महाराष्ट्र, मास्तर डोक्याने घातला
असा एक किस्सा घडला होता असा आताही तोच घडला तीन दिला माहिती नाही काय बोलू तर असा एक किस्सा आठवला म्हणून तुमच्या शेअर केला तर असा सवड असू द्या फॉलो नसा केलं तर फॉलो करा इंस्टाग्राम वर चिंतन ढोके धन्यवाद. तर मित्रांनो अँकर म्हणे काहीतरी बोलाच म्हणे बा मग मी घेतला माईक हाती आणि लहानपणीची एक गोष्ट सांगितली माझ्या दव्यावर घेतली तर ते खरी गोष्ट होती रिअल स्टोरी आहे ते तर मजा आली सगळ्याला सगळे हसले वगैरे तर चांगलं वाटलं नंतर फोटोशूट वगैरे झाला एकदम तर लय फायनल थकलो होतो कोण की लय जणांनं फोटो काढला होता मग फोटो वाटला एवढ्या जणांनी फोटो काढला आपल्यासोबत लय जबरदस्त वाटलं नंतर आम्ही लय भयानक थकलो होतो तर आम्हाला सगळ्यात उच्च हॉटेलमध्ये जेवण करायला नेलं भाऊ ते ना हॉटेलचं नाव होतं सुख करता. मित्रांनो उच्या हॉटेलमध्ये आलो इथं जेवण करायला यवतमाळच्या झाला कार्यक्रम एवढी मजा आली एकदम जबरदस्त एवढं फोटो तर जिंदगीत नाही काढले म्हणून माझ्यासोबत एवढं काढले आज एवढं प्रेम यवतमाळवरचं अरे बापा 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 लय मस्त वाटलं मध्ये आणि लयच खतरनाक माहोल होता भाई. धन्यवाद यवतमाळची पब्लिक धन्यवाद. तर मित्रांनो स्पेशल ताटं सजवणं चालू आमच्यासाठी चम्मच घे चाटणं त्याला चम्मच हे घे ना एक एक चम्मच ना. तर मित्रांनो जेवण लय उच्च होतं नंतर जेवण केलं आम्ही नंतर निघालो आमच्या दिशेनं अमरावतीला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा नक्की करा धन्यवाद.